यवतमाळ वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे आयसोलेशन वार्डामध्ये भरती असलेल्या व सुरुवातीला पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेले 38 लोक 14 दिवसांच्या कालावधीनंतर उपचारामुळे पूर्णपणे बरे झाले आहेत, त्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. या 38 पैकी 3 जणांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार असून उर्वरित 35 जण गृह विलगीकरणात राहणार आहेत. जिल्ह्यात आता ऍक्टिव्ह पॉझिटिव्हची संख्या 45 वरून 7 वर आली आहे. विशेष म्हणजे 24, 25 आणि 26 एप्रिल या दरम्यान सर्वात जास्त पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत भर पडली. त्यानंतर रुग्णवाढीचा वेग कमी झाला असता तरी 1-2 पॉझिटिव्ह रुग्ण येणे सुरू होते, त्यामुळे जिल्ह्याचा एकूण आकडा पाहता पाहता 98 वर गेला होता. यापैकी तब्बल 91 जणांना बरे करण्यात आरोग्य विभागाला लक्षणीय यश आले आहे. यवतमाळ जिल्ह्यासाठी ही अतिशय दिलासादायक बातमी असून जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सर्व जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागाचे मनपूर्वक अभिनंदन केले आहे. सुरुवातीला केवळ यवतमाळ शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते, मात्र नंतर नेर आणि उमरखेड येथील धानोरा येथे पॉझिटिव्ह रुग्ण आल्याने चिंतेत भर पडले. उमरखेड येथील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्व हाय रिस्क व लो रिस्क अशा 68 लोकांचे नमुने तपासणीसाठी पाठविले. हे सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तसेच नेर येथील हाय रिस्क व लो रिस्क अशा 76 जणांचे रिपोर्ट तपासणीसाठी पाठविले असता त्यापैकी 3 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह तर 73 रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे. उमरखेड, महागाव, नेर आणि सर्व यवतमाळ जिल्ह्यासाठी ही अतिशय समाधानाची बाब आहे. ही माहिती यवतमाळ येथून आरएनएचे प्रतिनिधी शाकिर अहमद.